चिखली नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष कुणाल बोंद्रे यांचे वडील आणि दोन काका यांच्या विरुद्ध चिखली पोलीस ठाण्यात दुसऱ्यांदा फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या चारही आरोपींच्या नावावर असलेली चिखली येथील भूखंडाची विक्री नागरिकांना काही वर्षांपूर्वी केलेली असतानाही ती जागा बँकेला गहाण देऊन त्यावर सुमारे 2 कोटींचे कर्ज घेत प्लॉट खरेदी करणाऱ्यांची फसवणूक केल्याची तक्रार श्रीमती लक्ष्मीबाई शिपे यांनी चिखली पोलिसात दिली होती. यावरून बोंद्रे कुटुंबातील 4 जणांविरुद्ध विविध कलमांन्वये चिखली पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले. विशेष म्हणजे यापूर्वी सुद्धा या 4 ही आरोपींविरुद्ध प्लॉट धारकाची फसवणूक केल्या प्रकरणीचा गुन्हा दाखल झालेला आहे. चिखली शहरातील पुंडलिक नगर भागातील जागेच्या मूळ मालकांनी अनेकांना प्लॉट आकर्षक असल्याचे सांगत जास्त पैसे घेऊन विक्री केली. सुरेश बोंद्रे या मूळ मालकांनी प्लॉट आम्हाला विक्री केलेला असताना गहाणखत तयार करून त्यावर 2 कोटी रुपयांच्या कर्जाची उचल केली आहे. शिवाय ज्या नागरिकांनी त्यांच्याजवळून प्लॉट विकत घेतले होते त्यांच्या नावाने खरेदी तर झाली आहे, मात्र 7-12 त्यांच्या नावावर न होता मूळ मालक असलेल्या या 4 आरोपितांच्या नावावर अद्यापही कायम आहे. तर प्लॉट धारकांनी बोंद्रे कुटुंबाला अनेक वेळा सांगितले की आम्ही घेतलेले प्लॉट आमच्या नावावर करून द्या, मात्र त्यांनी आतापर्यंत उडवाउडवीची उत्तरे दिली आहे. त्याशिवाय भूखंडावरील ओपन स्पेस क्रीडांगण रस्ते सुद्धा विकले आहेत. महसूल विभागाला विचारणा केली असता त्यांच्याकडे दिलेले आकर्षक आदेश हे बनावट असल्याचे सांगत असून त्यांची नोंद करता येत नाही असे सांगते. त्यामुळे प्लॉट धारकांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे परस्पर झालेल्या या व्यवहारामध्ये फसवणूक झाल्याची तक्रार श्रीमती शिंपे यांनी पोलिसात दिली आहे. या तक्रारीवरून चिखली पोलिसांनी सुरेश अप्पा बोंद्रे, सुभाष अप्पा बोंद्रे, काशीनाथ अप्पा बोंद्रे आणि कुणाल बोंद्रे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. एमसीएन न्यूज करिता प्रमोद मिश्रा, चिखली. केलेले नाही. पोलीस प्रशासनाला कोणताही अधिकार नसताना, महसूलचा विषय असताना त्यांनी राजकीय दबावतंत्र, भाजपाच्या राजकीय दबावतंत्रामध्ये येऊन या ठिकाणच्या स्थानिक लोकांनी त्यांच्यावर प्रेशराईज करून पोलीस प्रशासनाला हा गुन्हा दाखल करायला भाग पाडले. कोर्टाने सुद्धा मला आज जामीन दिलेला आहे, अटकपूर्व जामीन दिलेला आहे. दुसरी केस माझ्यावर झाली म्हणून सांगायच्या अगोदर मला कोर्टानं अटकपूर्व जामीन दिलेला. असा जामीन असताना सुद्धा दसऱ्याच्या दिवशी दुश्मनाला लोक भेटायला जातात, पण त्या दिवशी सुद्धा पोलीस प्रशासन माझ्या दरवाज्यात आलते दसऱ्याच्या दिवशी. परंतु त्यांना जेव्हा कळालं की या ठिकाणी कुणाल बोंद्रेंनी अगोदरच जामीन घेतलेला आहे, त्यावेळेस त्यांना आल्या पावली परत जावं लागलेलं आहे. तर माझी परिवाराची कोणत्याही प्रकारची फसवणूक करण्याची कोणतीही माझ्या परिवाराकडून चूक झालेली नाही, याने करण्याचा काही प्रश्न देत नाही. मी जी कर्ज प्रकरण घेतलं होतं ते 2022 एप्रिलमध्ये भरलेलं आहे आणि तक्रार दाखल 2022 रोजी तक्रार दाखल करून माझ्या परिवारावर खोटे गुन्हे दाखल राजकीय बळाचा वापर करून करण्यात आलेले आहे. तरी या ठिकाणी माझ्याकडून कोणतीही फसवणूक करण्याचा उद्देश माझ्या परिवाराचा किंवा परिवारातील व्यक्तींचा नाही. त्या लोकांची कोणती फसवणूक झालेली नाही. ते आज रोजी त्या प्रॉपर्टीचा लाभ घेत आहेत, घरकुलचा लाभ घेतलेला आहे. व त्या ठिकाणी मी मंत्रालयातसुद्धा दाद मागितलेली आहे. विरोधी पक्ष नेत्यांनीसुद्धा या प्रकरणामध्ये मी त्यांच्याकडे तक्रार दाखल करणार आहे की याचा मला जो त्रास होतो आहे तो मला पूर्ण याच्यामध्ये सहकार्य मिळणार आहे. मी भाजपमधून काँग्रेसमध्ये आल्यामुळं जो काही आता त्रास ते द्यायचा तयारी करत आहेत तो त्रास मी सहन करण्याला तयार आहे. त्यांना माझ्या शुभेच्छा. आमच्याच इथला एक तुम्हाला सांगतो, पुंडलिक नगरमध्ये प्रभाग क्रमांक 11 मी माहितीच्या अधिकाराखाली त्यांना नगरपालिकेमधून माहिती घेतली. माझ्याकडे त्याचे पुरावेसुद्धा आहेत. जवळपास 107 कामं यांनी कम्प्लीट केले दाखवले. तिच्यामधले कामं फक्त झालेले आहेत, 38 कामं कम्प्लीट झालेले आहेत. तेही बोगस कामं कम्प्लीट झालेले. तिच्यामध्ये आता एका प्रकरणामध्ये त्यांच्यावरती रिकव्हरी लागलेली आहे, पण त्याचंही अजून काहीच विल्हेवाट लागलेली नाही. आणि या 38 कामाव्यतिरिक्त भरपूर काही असे कामं केले आहेत त्यांनी की फक्त कागदोपत्रीही त्यांनी बिलं काढून घेतलेली आहेत. लोकांचा परिपूर्ण हे नायनाट यांनी करून टाकलं या भागामध्ये. चिखली येथे श्रीमती लक्ष्मी शिवलाल शिबे यांनी तक्रार दिली की सुरेश विश्वंभर आप्पा बोंद्रे, सुभाष आप्पा विश्वंभर आप्पा बोंद्रे, काशीनाथ आप्पा विश्वंभर आप्पा बोंद्रे, कुणाल विश्वंभर कुणाल सुभाष आप्पा बोंद्रे
यांनी संगनमताने त्यांच्या पदाचा दुरुपयोग करून तक्रारदार यांना खोटे येणे ऑर्डर असल्याचे भासून त्याप्रमाणे त्यांना जमीन विक्री केली, तक्रारदारांची फसवणूक केली. यावरून पोलीस स्टेशन चिखली येथे कलम 420, 409, 467, 468, 471 व 34 भारतीय दंड विधानाप्रमाणे गुन्हा दाखल असून कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. आरोपींना अटक केली? आरोपींना अजून अटक करण्यात आलेली नाही. लवकरच वरिष्ठांच्या परवानगीने तसं करण्यात येईल. ओके.